हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण ॲडिशन पाहणार आहोत बाय कॅरी ओर मेथडनी. ठीक आहे, सो कॅरी म्हणजे काय असतं बाबा ते आपण पाहूया. ओके, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्लेस व्हॅल्यू काय असते. ओके, युनिट प्लेस, टेन प्लेस आणि हंड्रेड प्लेस पाहिलं. आता त्यानुसार आपण यांना नामकरण देऊया, यांची नावं देऊया. आता ह्याला जे उभं आहे त्याला म्हणतात कॉलम, आणि जे आपण आडवली त्याला म्हणतो रो. ओके, सो कॉलम आणि रो हे लक्षात ठेवा, ही छोटी कन्सेप्ट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा आहे माझा युनिट प्लेसचा कॉलम, हा आहे माझा टेन प्लेसचा कॉलम. सो टी आणि यू इथे मी लिहिला, लक्षात आलं. चलो आता 7+8 आपण काय करूया, आपल्या स्टिक्सच्या मदतीने आपण काउंट करूया. ओके, इथे आहेत 7 ना, सो मी ते 7 स्टिक्स लिहितो, इथे मांडतो. 1 2 3 4 5 6 7. ओके, हे झाले 7. आता पुढे किती आहेत, इथे आहे 8 आहेत. मी आता 8 स्टिक्स इथे मांडतो. हां, सो आता बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. येस, आता मित्रांनो आपल्याला हे काय करायचे, मिळवायचे आहेत. ओके, आता तुम्ही 7 8 मिक्स करा किंवा 8 7 मिक्स करा, काही हरकत नाही. आता मोठा अंक 8 आहे ना, सो आपण 8 पुढे 7 ॲड करू शकतो. आपण काय करूया, आता ह्या 8 ह्या 7 6 मिळवूया. ओके, सो आता मी एक एक याच्यामध्ये मिळवत जातो. हां, आता हे ऑलरेडी 8 आहेत, सो आता एक ॲड झाला की झाला 9, अजून एक 10 11, देन 12, देन 13 14 आणि हे झाले 15. सो टोटल बंच किती झाला हा 15. ओके, सो 15. सो मी इथे लिहितो हे झाले 15. आता विद्यार्थी मित्रांनो, 15 म्हणजेच काय, आपण मागच्या ह्याच्यामध्ये काय पाहिलं, 15 यू हे काय कशामध्ये आहे, ते यूच्या कॉलममध्ये आहे. सो 15 यू, सो 15 यू म्हणजेच काय, हे झाले 1 टी आणि हा 5 यू. कसं काय बरं, आपण काय केलं, 10 एक मोळी बनवली. ओके, सो 3 4 5. ओके, सो ही 10 झाली काय, एक मोळी. आपण ह्याला मोळीमध्ये शिफ्ट करूया. आता बघा, इथे मी मोळी इथे केली म्हणजे हा झाला 1 टी, एक 10 बंच आणि हे 5 यू, सिंगल सिंगलवाले इथे आले. ओके, सो आपण काय करणार, युनिटवाल्यांना इकडे आणूया. सो 5 आपण इथे मांडूया. सो मी इथे मांडले 5. आता हा 1 टी आहे ना बाबा, ही युनिटची जागा इथे 10 बसू शकतात का, नाही. सो आपण काय करणार, हा आहे ना ऑलरेडी त्याचं घर, सो त्याला तिकडे पाठवूया. सो मी हा 1 काय केला, हा जो बंच आहे ना पूर्ण हा इकडे पास ऑन केला. आता हा किती बंच आहे, हा एकच आहे. सो मी इथे काय करणार, इथे 1 लिहिला. ओके, सो किती बंच मी ते ॲड केला, इथे 1 ॲड केला. सो आता इथे बघा, 5 आहे ना, सो इथे किती झाले, पण हा 5 कोणत्या प्लेसवरती आहे, 10 प्लेसवरती. सो इथे 1, त्याच्यानंतर 2 3 4 आणि 5 हे आहेत 5 टी. आता पुढे 2 आहेत, सो 1 आणि हे 2. ओके, सो हे आहेत 2 टी. ओके, सो 5 टीमध्ये आपण काय करूया, 2 टी ॲड करूया. सो 6 आणि हे 7. ओके, 7+ हा आलेला 1, सो हे झाले टोटल 8. आपण काय करूया, इथे 8 मांडूया. सो इथे मी काय केले, हे 8 मांडले. ओके, सो हे आले इथे 8, करेक्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, हा नंबर काय झाला, हा झाला 8 आणि हा 5, म्हणजे हा झाला 8 टी आणि हा 5, 8 टी आणि हा 5 यू, म्हणजेच हे 85, करेक्ट. किती सोपं आहे की नाही, किती छान होतं की नाही, आता ह्यालाच तर आपण कॅरियर म्हणतो, एवढं सोपं होतं, काय अवघड नव्हतं, हो की नाही. चला आता आपण काय करूया, अजून एक असंच न्युमेरिकल पाहूया. ठीक आहे,